सहयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणाम् वासरमणिरिव तमसाम् राशिन्नाशयति विघ्नानाम्। हरि ओम आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाजन गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांचा खेळ आणि राशींचा मेळ या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पुन्हा आपल्या भेटीला आलेलो आहे। या माध्यमातून मागील महिन्यापासून आपण प्रत्येक महिन्याचं आपल्या राशींचं फळ जाणून घेत असतो। तर या महिन्यामध्ये आपण जाणून घेऊया की हा ऑक्टोबर महिना वृश्चिक राशींच्या मंडळींना कसा जाणार आहे। सर्वप्रथम आपण पाहूया की या महिन्यामध्ये कुठले ग्रह राशी परिवर्तन करत आहेत, त्याच पद्धतीने कुठले ग्रह वक्री असणार आहेत आणि संपूर्ण नवग्रह आपल्या राशीप्रमाणे कुठल्या स्थानातून भ्रमण करणार आहेत आणि त्याचे आपल्या आयुष्यावरती कशा पद्धतीचे परिणाम होणार आहेत। 4 ऑक्टोबर रोजी मंगळ हा ग्रह वक्री असून हा ग्रह मेष राशीतून मीन राशीमध्ये जाणार आहे। 17 ऑक्टोबर रोजी सूर्य हा ग्रह कन्या राशीतून तुला राशीमध्ये संक्रमित होणार आहे। तर 23 ऑक्टोबर रोजी शुक्र हा ग्रह कन्या राशीमध्ये जाणार आहे। या महिन्यामध्ये वक्री ग्रह कुठले असणार आहेत, तर जसं सर्वप्रथम सांगितलं मंगळ हा या संपूर्ण महिन्यामध्ये वक्री राहणार आहे। 14 ऑक्टोबर रोजी बुध हा ग्रह वक्री होत आहे, तो आपल्या व्ययस्थानामध्ये तुला राशीमध्ये असणार आहे। त्याच पद्धतीने हर्षल हा ग्रह मेष राशीमध्ये असून या संपूर्ण महिन्यामध्ये हर्षल हा वक्री राहणार आहे। नेपच्यून हा ग्रह कुंभ राशीमध्ये असून या संपूर्ण महिन्यामध्ये नेपच्यून हा ग्रह वक्री राहणार आहे। 17 ऑक्टोबर पर्यंत सूर्य हा कन्या राशीमध्ये असून 17 ऑक्टोबरच्या नंतर तो तुला राशीमध्ये जाणार आहे। आपणाला पहिल्या 17 तारखेपर्यंत लाभामध्ये असणारा 11व्या स्थानामध्ये भ्रमण करणारा सूर्य या महिन्यामध्ये 17 तारखेच्या नंतर व्यय स्थानामध्ये अर्थात 12व्या स्थानामध्ये गमन करणार आहे। वक्री झालेला मंगळ हा मीन राशीमध्ये असणार आहे आणि तो आपल्या राशीप्रमाणे आपल्याला 5व्या स्थानातून भ्रमण करणार आहे। बुध हा ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये तुला राशीमध्ये असणार आहे, 14 तारखेच्या नंतर वक्री होत आहे आणि तो आपल्या राशीप्रमाणे आपल्या व्यय स्थानामध्ये असणार आहे। बृहस्पती अर्थात गुरु हा ग्रह धनु राशीमध्ये असून आपल्या धनाच्या स्थानामध्ये असणार आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बृहस्पती गुरु हे मार्गी झालेले आहे। 23 तारखेपर्यंत शुक्र आपणाला दशमामध्ये फळ देणार आहे आणि 23 तारखेच्या नंतर कन्या राशीमध्ये गेलेला शुक्र हा आपल्या लाभाच्या स्थानामध्ये अर्थात 11व्या स्थानामध्ये लाभणार आहे। शनी हा ग्रह मकर राशीमध्ये असून आपल्या राशीप्रमाणे हा पराक्रमाच्या स्थानामध्ये अर्थात 3र्या स्थानामध्ये असणार आहे। राहू हा ग्रह वृषभ राशीमध्ये असून आपल्या राशीप्रमाणे तो सप्तमामध्ये असणार आहे। 18 महिन्यानंतर राहूप्रमाणे बदललेला केतू हा ग्रह आता आपल्या स्वतःच्या राशीमध्ये आलेला आहे अर्थात वृश्चिक राशीमध्ये असणार आहे। हर्षल हा ग्रह मेष राशीमध्ये असून आपल्या राशीप्रमाणे हा 6ष्ठ स्थानामध्ये अर्थात रिपू स्थानामध्ये असणार आहे। तर नेपच्यून हा ग्रह कुंभ राशीमध्ये असून आपल्या राशीप्रमाणे वक्री नेपच्यून हा 4थ भावातून 4थ्या स्थानातून भ्रमण करणार आहे। आपण आता जाणून घेऊया की या राशींचे आणि या ग्रहांचे आपल्या आयुष्यावरती या महिन्यामध्ये कशा पद्धतीने परिणाम होतात। मित्रांनो, 24 जानेवारी 2020 रोजी शनी महाराज मकर राशीमध्ये गमन करते झाले आणि आपली 7:30 संपलेली आहे। त्यामुळे मागच्या काही काळापासून आपण ज्या कामाच्या प्रेशरमध्ये होतात, आर्थिक विवंचनेमध्ये होतात, ते सर्व दोष आता निवारण होऊन उत्तम योग आपल्या राशीप्रमाणे आपल्याला प्राप्त झाला आहे। शुद्ध सात्विक वृत्ती हा आपल्या राशीचा स्वभाव आहे, परंतु जर कोणी विरोधात गेला तर मात्र आपण त्याला सोडत नाहीत अशी वृत्ती आपली वृश्चिक राशीच्या मंडळींची असते। सप्टेंबरमध्ये राहू आणि केतू यांचं परिवर्तन झालं आणि केतू आता आपल्या स्वतःच्या राशीमध्ये आलेला आहे। या काळामध्ये जे गुप्त शत्रू असतात, हितशत्रू असतात, ते उचित पद्धतीने कार्यरत होतात, त्यामुळे आपल्याला चौकस राहणं या संपूर्ण महिन्यामध्ये अत्यंत आवश्यक राहणार आहे। एक भ्रमित स्थिती काही लोक आपल्या आजूबाजूला उत्पन्न करू शकतात। दिसायला एक गोष्ट असते आणि प्रत्यक्षात ती वेगळीच असते, परंतु त्या दिसण्यामुळे आपण फसतो आणि त्यातून आपलं विचार आपण तयार करून घेतो आणि त्याचे वाईट परिणाम काळामध्ये उत्पन्न होतात, त्याकडे आपल्याला विशेष करून लक्ष द्यावं लागेल। जर आपण आहे ती नोकरी सोडण्याचा प्रयत्न करत असाल किंवा नवीन नोकरी शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असाल, तर प्रेमाचा सल्ला आहे की जिथे आहात तिथे स्थिर राहा, त्या ठिकाणी स्थिरता ठेवणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे। नवीन नोकरीच्या नादामध्ये किंवा नवीन प्रलोभनांच्या नादामध्ये आपण जी स्टेबिलिटी आहे
ती गमवून बसू शकता. या महिन्यामध्ये कुठलाही निर्णय घेताना चोखंदळपणे निर्णय घ्या. घरातील मोठ्या व्यक्तींचा त्यासाठी सल्ला घ्या. कुठलीही घाईगडबड करू नका. शक्य झाल्यास उचित ज्योतिषाचा आपल्या राशीप्रमाणे आणि वैयक्तिक कुंडलीप्रमाणे आपण सल्ला घ्या. कारण वृश्चिक राशीप्रमाणे या महिन्यामध्ये काही ग्रहांचे भ्रमण असे असणार आहेत की जे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा भ्रमित करू शकतात. जे आपल्या हाती आलेलं आहे ते सोडून द्यायचं आणि जे विचारामध्ये आहे ते शोधण्याचा प्रयत्न करायचा हा विषय आपल्याला या महिन्यामध्ये प्रकर्षाने टाळावा लागेल. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की धनुराशीतील गुरु हा स्वराशीमध्ये आता मार्गी क्रमण करत आहेत, मार्गी झालेले आहेत आणि त्याच्या प्रभावानं आपली जी काही धनस्थानातील इच्छा आहे ती या महिन्यामध्ये परिपूर्ण होऊ शकते. जर काही कुठले अडकलेले पेमेंट असतील, शासन दरबारी कुठले पेमेंट असतील, तर त्यामधूनही त्या पेमेंटच्या माध्यमातून आपल्याला अनुकूल फळ प्राप्त होऊ शकतं. जी काही धनातली अडकलेली स्थिती आहे किंवा धन व्यय होण्याची जी स्थिती आहे ती या ठिकाणी या महिन्यामध्ये थांबू शकते आणि उचित धन संपत्ती आपल्याला या महिन्यामध्ये प्राप्त होऊ शकते. कुणांच्या ऋणामध्ये आपण असाल तर त्या ऋणातून मुक्त होण्याचा काळ आता आलेला आहे. जर कुठलं कर्ज असेल किंवा वैयक्तिक कुणाकडून उसनी उधारी घेतली असेल तर ती फेडण्याचा काळ या महिन्यामध्ये आपल्याला उचित पद्धतीने दिसतो आहे. नवीन धनप्राप्ती झाल्यामुळं किंवा धनप्राप्तीचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध झाल्यामुळं आपल्याला थोडासा मानसिक स्थैर्य या महिन्यामध्ये प्राप्त होणार आहे. मात्र धनप्राप्ती झाली आहे त्यामुळे घरामध्ये काही साहित्य आणलं, काही फर्निचरची कामं केली हे शक्यतो या महिन्यामध्ये टाळावं. जे आवश्यक आणि अत्यंत उपयोगाचे खर्च आहेत तेच आपण या महिन्यामध्ये करा. पारिवारिक जीवनामध्ये या महिन्यात विशेष स्थिरता प्राप्त होईल. जी काही चंचलता आपल्या आयुष्यामध्ये आलेली होती ती या महिन्यामध्ये कमी होणार आहे. घरातील मोठी भावंड असतील तर त्यांची उचित मदत आपल्याला या महिन्यामध्ये प्राप्त होऊ शकते. या महिन्यामध्ये अज्ञात शत्रूंचं भय कमी होऊन जाईल. आपल्या मनामध्ये जर कुणाविषयी काही शंका असेल तर त्या शंकेचं निरसन या महिन्यामध्ये होऊ शकतं आणि नवीन मित्रत्वाचं नातं अशा व्यक्तींसोबत जोडलं जाऊ शकतं. द्वितीय स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये असलेले जे शनी महाराज आहेत ते आपल्याला पराक्रमासाठी अत्यंत मदत करणार आहेत. त्याच पद्धतीने आपलं नावलौकिक स्थिर करण्याचा प्रयत्न या शनींच्या भ्रमणामुळे या महिन्यामध्ये दिसतो आहे. सार्वजनिक जीवनामध्ये आपण स्वतः कुठलं कन्फ्युजन ठेवू नका. त्याचे वाईट परिणाम समोरच्या व्यक्तीवरती होऊ शकतात. आपण सार्वजनिक लीडरशिप मध्ये असताना आपल्या सोबत जे केडर आहे त्यांची मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि विनाकारण आपल्या बोलण्यामुळे त्यांच्या भावना भडकणार नाहीत किंवा ते छोट्या छोट्या गोष्टीमुळे नाराज होऊन आपल्या विरोधात जाणार नाहीत याकडे विशेष करून आपल्याला या महिन्यामध्ये लक्ष द्यावं लागेल. या महिन्यामध्ये आपल्या परिपूर्ण क्षमतेची कसोटी लागणार आहे. विनाकारण हवेमध्ये गोळी मारण्याचा प्रयत्न आपण करू नका. जे स्थिर विचार आहेत त्या विचारावरती अवलंबून असणारे वक्तव्य आपलं असणं हे या महिन्यासाठी अत्यंत उपयोगाचं ठरणार आहे. महत्वाकांक्षा थोड्याशा कंट्रोल कराव्या लागतील. आपण जे एक वर्षामध्ये दोन वर्षामध्ये प्लॅन करत आहात तो थोडासा शिथिलता आणण्याचा प्रयत्न या महिन्यामध्ये करावा लागेल. अनावश्यक प्रवास असतील ते टाळलेले या महिन्यामध्ये अत्यंत उत्तम राहतील. छोट्या काळातील किंवा छोट्या स्थानावरील प्रवास आपण करू शकता, परंतु व्यापार उद्देशाच्या हेतूने जर आपण प्रवास करणार असाल तर त्यासाठी उचित वेळ पाहून जाणं आणि समोरच्याला आधी त्याची अधिसूचना देणं हे अत्यंत आपणासाठी अनुकूल राहणार आहे. आपल्या हाताखालील जी मंडळी आहेत त्यांच्या मनामध्ये आपणाविषयी गैरसमज उत्पन्न होणार नाहीत आणि ते एकत्र येऊन कुठल्याही प्रकारची बंडाळी किंवा कुठल्याही पद्धतीने आपणाला नामोहरण करण्याचा प्रयास करणार नाहीत याकडे आपल्याला चौकस बुद्धीने लक्ष द्यावं लागेल. सार्वजनिक जीवनामध्ये आपलं नाणं हे खणखणीत आहे हे प्रत्येक वेळी दाखवण्याची वेळ आपणावरती येते आहे, परंतु आताचा जो काळ आहे त्या काळामध्ये लोक आपली जी लीडरशिप आहे ती निश्चितपणे मान्य करू शकतात. आपली जी नैसर्गिक प्रतिभा आहे ती या महिन्यामध्ये उत्तम राहणार आहे. आपण आपल्या बोलण्यावरती ठाम राहा, त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा आपणावरती विश्वास हा दृढ होऊ शकतो. या महिन्यामध्ये कार्यव्यस्ततेमुळे थोडी मानसिक सौख्यामध्ये कमी येणार आहे. मात्र आपण एक गोष्टीकडे लक्षात घ्यावं की अंग मेहनत करण्यापेक्षा बौद्धिक मेहनत करणं ही आपल्याला नेहमीच आवडत आलेलं आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये थोडंसं स्मार्ट वर्किंग आपल्याला करावं लागेल. टेक्नॉलॉजीशी संबंधित कुठल्या गोष्टी असतील तर त्यावरती आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहू नये. शक्य होईल तेवढं आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे आपली जी प्रगती आहे ती उचित पद्धतीने साधली जाईल. आपल्या मामाच्या कुटुंबातले असतील, मावशीच्या कुटुंबातले असतील, एकंदर आईच्या नात्यातले जर कोणी व्यक्ती असतील त्यांच्या समवेत जर आपल्याला व्यापार किंवा व्यवसाय करायची इच्छा असेल
किंवा पूर्वापार व्यवसाय व्यापार चालू असेल तर त्यासाठी हा काळ अत्यंत उपयोगाचा राहणार आहे. जे सेलिंग मध्ये आहेत, मार्केटिंग फील्ड मध्ये आहेत, अशा मंडळींना लाभाचे योग या महिन्यामध्ये दिसू शकतात. आणि आपण समोरच्याला जेवढं पटवून देऊ शकता ते समोरच्या व्यक्तीला अत्यंत उचित पद्धतीने पटेल आणि त्यातून आपल्याला धनसंपत्तीचे लाभ उत्पन्न होऊ शकतात. शैक्षणिक जीवनामध्ये थोडीशी अडचण उत्पन्न होऊ शकते. आपणाला एकाग्रता ठेवणं हे या महिन्यामध्ये अत्यंत उपयोगाचं राहणार आहे. मेडिकल फील्ड मध्ये कार्यरत मंडळी आहेत, जसे डॉक्टर असतील, नर्सेस असतील, तर वृश्चिक राशींच्या अशा मंडळींनी या महिन्यामध्ये विशेष सतर्कता बाळगावी. कुठल्याही पेशंटमुळे आपण कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकणार नाहीत याकडे आपल्याला विशेष करून या महिन्यात लक्ष द्यावं लागेल. नवीन शेअर घेण्याचा प्रयत्न करत असाल किंवा इक्विटी मार्केटमध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करत असाल तर स्वतःसाठी कुठल्या पद्धतीची गुंतवणूक करू नये. या महिन्यामध्ये आपण उपासना कुठली करावी तर सुंदरकांडाचं पाठ आहे ते पठन केल्यास आपल्याला उत्तम फळ प्राप्त होईल. ते शक्य नसेल तर बजरंग बाणचा आपण पाठ करावा, त्यामुळे आपल्याला आरोग्यविषयक ज्या काही काळजी आहेत त्या दूर होतील. आपण दान कुठलं करावं तर गुळ आणि चना डाळ याचं आपण दान करावं, त्यामुळे आपल्याला सौख्य प्राप्त होईल. हे होतं वृश्चिक राशीचं या महिन्याचं फळ. तर आपल्या मनामध्ये कुठल्याही शंका असतील तर आपण व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. जर आपल्या कुंडलीप्रमाणे आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर तेही आपणासाठी उपलब्ध असणार आहे. या ठिकाणी मी आता आपली आज्ञा घेतो. हरिओम आणि नमस्कार.